नमस्कार, इंडिया नाऊ 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहताय की पूर्ण देशामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. याचा पाठीमागं कारण असं आहे की देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे आणि त्याचप्रमाणे श्री क्षेत्र आळंदी देवाची याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा होते. आपण पाहू शकता या ठिकाणी डीजेमध्ये मिरवणूक झालेली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे त्याचप्रमाणे त्याच पक्षासमवेत असणारे घटक पक्ष शिवसेना असेल, अनेक पक्ष असतील, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणी आज आळंदीमध्ये पूर्णपणे एक आनंद उत्सव असा साजरा करत आहेत. आपल्यासमवेत पुढील बातचीत करण्यासाठी आपल्यासमवेत राम गावडे आहेत. आपण त्यांना विचारूया आज कशाप्रकारे हा आनंद उत्सव तुम्ही साजरा करताय. देशाच्या इतिहासातील अविस्मरणीय असा अतिशय आनंदाचा क्षण आहे. आपण पाहिलं, मायबाप जनतेच्या आशीर्वादानं या देशाच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आज त्यांनी शपथ घेतली. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व कार्यकर्ते आणि आमच्या आळंदी शहरातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींच्या वतीनं प्रथमतः मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर आजचा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि तो अनुभव घेण्यासाठी आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे शहरातील पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, इतर सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहे. आम्ही हा जल्लोष मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करतो आहे. यामध्ये सर्व सन्माननीय आमचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, आमचे शहराध्यक्ष आहेत, महायुतीचे सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी आहेत. आज आगळा वेगळा क्षण आहे म्हणून आज माऊलींच्या प्रांगणामध्ये आम्ही फटाक्यांची आतषबाजी केली आणि संपूर्ण शहरामध्ये मिरवणुकीनं आम्ही उंटावरून साखर वाटतोय. हा अतिशय मोठा आनंद आज प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आहे आणि म्हणून मी आदरणीय प्रधानसेवक नरेंद्रजी मोदी साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्व मान्यवर मंत्री महोदय यांना मी